गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण या मुद्द्यावरून अनेक प्रकारची आंदोलनं उभी राहिली. त्याला उत्तर म्हणून ओबीसी समाजाकडनं सुद्धा आंदोलनाची हाक देण्यात आली. मागचं वर्षभर हे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या लढाईमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढळून निघालं. आता या सगळ्यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेकडनं एका वैचारिक अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हे अभियान नेमकं काय असणार आहे, या अभियानाच्या माध्यमातून नेमकं छावा संघटनेचं म्हणणं काय, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे आपल्यासोबत आहेत. जावळे साहेब, तुम्ही वैचारिक अभियान मराठा आरक्षणाच्या संदर्भात अशी एक घोषणा केली आहे, काय नेमकं अभियान आहे, काय सांगायचं मराठा समाजाला? अखिल भारतीय छावा संघटनेनं अनेक वर्षापासून क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी यांची सुरुवात केली, अनेक किस्से सांगावर घेतल्या, अनेक आंदोलने केली आणि मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे ही जाणीव करून दिली. आणि त्या माध्यमातून मराठा समाजाने आजपर्यंत 18 पगड जातीतील माणसांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं आणि त्यासुद्धा इतर जातीच्या सुद्धा माणसांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला आणि त्या काळात कुठलीही तेढ निर्माण झाली नाही. आणि तीच भूमिका घेऊन आता आम्ही निघालोय. एका बाजूला आज मराठा समाजाच्या विरोधात इतर सुद्धा समाज जात आहे, म्हणून ही वैचारिक लोक सोबत घेऊन की समाजामधले तज्ज्ञ लोक असतील, निवृत्त न्यायमूर्ती असतील, अशा सर्व माणसांना घेऊन मराठा आरक्षणाचं वास्तव काय आहे हे समाजासोबत आम्ही मांडणार आहोत. मराठा समाजाचं आंदोलन इतकी वर्ष उभे राहिलं, मात्र यात कुठेही तेढ निर्माण झाली नाही जी आता झाली असं तुम्ही म्हणताय. खरं तर वर्षभरात मराठा समाजानं जरांगे पाटलांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभं राहिलं त्याला व्यापक पाठिंबा दिला, ऐतिहासिक पाठिंबा दिला. मग ही जातीय तेढ निर्माण कोणामुळे झाली? इतकी वर्ष आंदोलन सुरू होतं मात्र ही तेढ निर्माण झाली नाही असं तुम्ही म्हणताय. आता नेमकं मराठा समाजाच्या विरोधात बाकीचे समाज उभे राहिले, त्याचं कारण काय, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार राजकीय लोक आहेत. कारण की ह्या 5-7 वर्षाचा काळ जर आपण पाहिला, कोपर्डीच्या घटनेनंतर पूर्ण ह्याच्यामध्ये 58 मोर्चे निघाले, लाखोचे मोर्चे निघाले, शांततेनं मोर्चे निघाले, सर्व इतर सुद्धा समाजानं पाठिंबा या आरक्षणाला दिला, परंतु एकजूट मराठ्यांची दिसली, वज्रमूठ मराठ्यांची दिसली, परंतु मराठ्यांचा खरा आरक्षणाचा प्रश्न तसाच राहिलेला आहे. मराठा आरक्षण कुठेही मिळालेलं नाही. आजची जर आपण परिस्थिती पाहिली असेल तर EWS चं आरक्षण प्रमाणपत्र देणं बंद आहे, SEBC आरक्षण बंद आहे, 10% जी सरकारनं आरक्षण दिलेलं आहे स्वातंत्र्य, तर ती कुठं आणि कसं लागू करायचं ह्याचं स्पष्टीकरण नाही. दुसरा मुद्दा आहे की विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये बराच मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षणाचा आज लाभ घेत आहेत. मुख्य प्रश्न आहे की हा मराठवाड्याचा आहे, मराठवाड्यातील मराठ्यांचं काय? आज तिथून संघर्ष तयार झालेला आहे, तिथं आंदोलन होत आहेत. म्हणून आमची एक सरकारला मागणी आहे, काल सुद्धा आम्ही दरेकर साहेबांना भेटलो आणि तिथं आम्ही मागणी केली की मराठवाड्यातील मराठ्यांसाठी मुलांसाठी काय करता येईल, की स्वातंत्र्य महामंडळ एक तरी कुठलंही आरक्षण मिळत नसल्यामुळं बरंच मुलांचं नुकसान होत आहे, तर एक स्वातंत्र्य महामंडळ क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावानं आणि स्वातंत्र्य निधी त्या सरकारनं द्यावा, जेणेकरून मराठा तरुण छोटे मोठे उद्योग करून काहीतरी कामधंद्याला लागतील, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि मी दरेकर साहेबांना भेटून एक आव्हान केलं की जे मराठा समाजाने निवडून दिलेले मराठ्यांचे जे पुढारी आहेत त्यांनी आजपर्यंत समाजाचं वाटोळे केलेलं आहे, त्यांचं आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट नाही. त्यांनी खरं तर जे मराठा आमदार खासदार मंत्री जे आहेत त्यांनी खरी भूमिका लिखित स्वरूपामध्ये दिली पाहिजे, मग ते सत्ताधारीमध्ये असतील किंवा विरोधामधले असतील, आपली भूमिका स्पष्ट करून ओबीसीमधून आरक्षण द्यायचं का अजून कसं द्यायचं हे केलं पाहिजे. कारण की आजपर्यंत मराठ्यांचं वाटोळे ही मराठ्यांच्याच पुढाऱ्यांनी केलेलं आहे. आपलेच जर आपल्यामध्ये जर खंजीर खुपस असतील पाटीत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की तुम्ही मराठा समाजासाठी आजपर्यंत काय केलं, ही भूमिका स्पष्टपणाने आपण मांडली पाहिजे, त्यासाठीच आम्ही हा मराठवाडा दौरा आयोजित केलेला आहे. आपण ज्या मूळ मुद्द्यापासून सुरुवात केली होती की वैचारिक अभियान, तर ते वैचारिक अभियान नेमकं कसं असणार आहे आणि त्याची रूपरेषा काही ठरली आहे का? हो, 100% ठरलेली आहे. आमचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली. वैचारिक अभियान म्हणजे मराठा समाजाचं वाटोळं आजपर्यंत कोण केलेलं आहे आणि जर आपल्याला पुढं काय करायचं आहे. जर मराठा समाज आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका घेऊन चाललेला आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन चाललेला आहे, पण आज कुठंतरी मराठा समाजावर जे आरोप केले जातात की हे जातीवाद करायला लागले, खरं तर आज मराठा समाजाची इतकी अवस्था ही झालेली असताना, इतकी आरक्षण नसल्यामुळे इतकी फरफट झालेली असताना सुद्धा सरकार कुठल्याही प्रकार अनेक सरकार आली गेली, फक्त आश्वासनं देण्याचं काम केलं, आजपर्यंत अनेक मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले
त्यांनीही मराठ्यांसाठी काही केलं नाही. केवळ मराठ्यांचा वापर हा मातापुरता या महाराष्ट्रामध्ये केला जातोय. म्हणून हे लोकांसमोर स्पष्टपणाने मांडण्यासाठी आम्ही ही वैचारिक अभियान काढलेलं आहे. तुम्ही आता बोलताना म्हणाल की मी दरेकरांची भेट घेतली. खऱ्या अर्थानं भाजपच्या नेत्यांसोबत तुम्ही भेट घेतल्यानंतर या अभियानाबद्दल ही माहिती समोर आली आहे. स्वाभाविकपणे यावर आता टीका टिप्पणी अशा प्रकारे केली जाते की भाजप पुरस्कृत अभियान हे आहे, छावा संघटनेकडनं भाजपला पाठिंबा मिळालाय म्हणून भाजपचा पाठिंबा या अभियानाला आहे म्हणून ही सगळी यात्रा आता तुम्ही काढताय. कुणाचंही पुरस्कृत ही अभियान नाही, ही आमची 40 वर्षापासूनची लढाई आहे. फक्त दरेकर साहेबच नाही तर मी शरद पवार साहेबांना सुद्धा पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये भेटलो. त्यांनाही मी सांगितलं की मराठ्यांकडे काहीतरी लक्ष द्या. अनेक इतर म्हणजे सर्व पक्षातल्या मेनमेन जे काही मराठ्यांचे पुढारी आहेत मी त्यांना भेटलेलो आहे. काहीतरी समाजाकडे लक्ष द्या ही आमची कळकळीची आणि प्रमाणिक भावना आहे. जी समाजाची फरफड चालली आहे ती थांबली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही अभियान काढलेलं आहे. कुणाच्या सांगण्याहून नाही किंवा कुणाचं पुरस्कृत हे नाही की अखिल भारतीय छावा संघटना अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि त्याच पद्धतीनं खरंच समाजाला न्याय द्यायचा असेल तर परत सर्व संघटनांना सोबत घेऊन अनेक समाजामधले वकील असतील, जी काही लढव्या संघटना असतील त्या सर्वांना सोबत घेऊन ही वैचारिक अभियान आम्ही राबवणार आहोत. वर्षभरापासून जरांगे पाटलांचं आंदोलन महाराष्ट्रात सुरू आहे. सुरुवातीला त्याला अगदी व्यापक पाठिंबा मिळाला, मात्र आता या अभियानावरती या सगळ्या आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळालंय अशी टीका आता सातत्यानं अनेक पक्षातले लोक करत आहेत. कुठेतरी राजकीय पाठबळ या आंदोलनाला आहे, या आंदोलनाच्या मागून काही राजकीय शक्ती कार्यरत आहेत. तुमचं सध्याचं जे स्वरूप या मराठा आंदोलनाच्या संदर्भात जी लढाई मनोज जरांगेंनी सुरू केली आहे, या लढाईबद्दल, या सगळ्या लढ्याबद्दल तुमचं आत्ताचं मत काय? कारण अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप या आंदोलनावरती आता होऊ लागले. बरोबर आहे की अनेक वर्षापासून हा लढा चालू असताना आता कुठेतरी एक नेतृत्व तयार झाले असं वाटलं होतं, परंतु खऱ्या अर्थानं समाजाची आज फरफटत चाललेली आहे. आरक्षणाचा विषय बाजूला राहिलेला आहे. ह्याला पाडा, त्याला गाडा, ह्याला निवडून आणा, ही मराठ्यांचं रक्तामध्ये नाही, मराठ्यांच्या मुलांचा जीवनमरणांचा प्रश्न आहे की नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. मग कुणाला निवडून द्यायचं? कारण की आपलेच जर मराठ्यांचेच पुढारी मराठ्यांचा घात करत असतील आणि ह्याच्यामध्ये जर राजकारण शिरत असतील तर त्यामध्ये मराठा समाजाचं, मराठा मुलांचंही भलं होणार नाही. ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. खरं तर मराठा समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद जरांगे पाटलाला दिला, परंतु त्या माध्यमातून आजपर्यंत कुठलाही निर्णय लागला नाही. म्हणून माझं सरकारला सुद्धा आव्हान आहे की तुम्हाला कसं आरक्षण द्यायचं तसं द्या, पण मराठा समाजाला आता आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तुम्ही असं म्हणालात की मराठ्यांच्या रक्तातच नाही की कोणाला पाडा आणि कोणाला निवडून आणा. कुठेतरी जरांगे पाटलांचं आंदोलन दिशाहीन झालंय, भरकटलंय असं वाटतंय तुम्हाला? कारण सुरुवातीला त्यांनी मराठा समाजाची बाजू मांडली, आता ते राजकीय बोलतायत, हे अगदी उघड आहे, ते तुम्ही देखील मान्य केलंय. कुठेतरी हे आंदोलन भरकटलंय, त्याची दिशा गेली असं वाटतंय? मी त्याबद्दल काही बोलणार नाही. मी अखिल भारतीय छावा संघटनेचाही आहे. आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत काम केलेलं आहे. हे जे आंदोलन भरकटले असं म्हणण्यापेक्षा की सर्व पक्षामध्ये मराठा समाजाचे नेते आहेत, पुढारी आहेत, आजपर्यंत समाजाचं नाव घेऊन मोठे झालेले आहेत, ते समाजाकडे आज कुठेतरी लक्ष देत नाहीत. मग सर्वच पक्षावर माझा आरोप आहे, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा BJP असेल, या सर्वच ज्या ज्या पक्षामध्ये मराठा समाजाचे आमदार, मंत्री, खासदार आहेत, त्या लोकांनी आजपर्यंत समाजाचं फक्त मतापुरता वापर केला आहे. याच्यामध्ये राजकारण नाही. आम्हाला कधी आमदारकी, खासदारकी काहीही नकोय, परंतु शेवटपर्यंत आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू ठेवणार. आम्ही आमच्यामध्ये वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. खऱ्या अर्थानं इतका समाज आज जागी झालेला आहे, लाखोच्या संख्येनं एकत्र येतोय, तर कुठला तरी मार्ग सरकारनं काढला पाहिजे, जातीय सलोखा राखला पाहिजे. इतर सध्या समाज आज मराठा समाजासोबत असताना कुठेतरी विरोध झाल्यासारखं वाटतंय 4-2 लोकांमुळं. म्हणून हे मराठा आरक्षणासाठीच, मराठ्यांच्या मुलांसाठीची लढाई प्रमाणिक भावनेनं लढा दिला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांकडनं सातत्यानं, आता जरांगे पाटलांचा उल्लेख हा वारंवार येणार कारण त्यांच्या माध्यमातून वर्षभरात ही चळवळ आणि हा सगळा लढा उभा राहिला आहे. त्यांच्याकडनं सातत्यानं गेल्या काही दिवसांमध्ये भाजप, देवेंद्र फडणवीस यांवरती विशेषत्वानं आरोप केले जात आहेत. सगळ्यात अनेक पक्षातल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, की केवळ भाजपला किंवा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पक्षाला टार्गेट करण्याचा नेमका हेतू काय असेल? आरक्षणाची लढाई ही समाजाच्या नावावर लढली जाते, मग केवळ एका पक्षाला किंवा एका व्यक्तीला टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतंय की 2018 मध्ये आम्ही आझाद मैदानावर उपोषण केलं. 11 दिवस मी स्वतः उपोषणाला बसलो होतो.
त्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार होतं. फडणवीस सरकारनं त्या काळामध्ये नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये 13% आरक्षण दिलं. ते हायकोर्टामध्ये टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही, हे यांच्या राजकीय भांडणामुळं. तर एकावर आरोप करून चालणार नाही, तर सर्व मराठा आमदारांना सुद्धा माझं आव्हान आहे की सर्वांनी एक यावं, स्पष्ट लेखी भूमिका मराठा आरक्षणाविषयी मांडावी आणि मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम करावं. मग ती जरांगे पाटील करत असतील किंवा अनेक संघटनेचे पदाधिकारी काम करत असतील, अनेकांचं योगदान बलिदान ह्याच्यामध्ये आहे. समाजासमाजामध्ये भांडणं न लावता हा आरक्षण कसं मिळेल याचा विचार सर्वांनीच, ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी केला पाहिजे. या शेवटचा प्रश्न, या सगळ्या वैचारिक अभियानामध्ये तुम्ही जरांगे पाटलांनी सहभागी व्हावं असं त्यांना तुम्ही आवाहन करणार आहात, त्यांच्याशी काही संवाद साधणार आहात की तुम्ही देखील या अभियानामध्ये आता सहभागी व्हावं? मराठा आरक्षणासाठी जे जे माणसं काम करतात, प्रामाणिक भावनेनं काम करत आहेत, त्या सर्वांनी ह्या अभियानामध्ये सामील झालं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. ते जरांगे पाटील असतील नाहीतर अजून कोण्या संघटनेचे असतील, ज्यांना वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी एक खंबीर आता एक लढा उभा केला पाहिजे. केवळ आता उपोषणानं हा प्रश्न सुटणार नाही, तर खरंच आता छत्रपतीची तलवार बाहेर काढण्याची गरज आहे, जे की स्वराज्यासाठी काढली, सर्व समाजासाठी काढली, महाराष्ट्राची शान राखण्यासाठी काढली, तर त्यासाठी एक खंबीर लढा देणं गरजेचं आहे आणि ते आपण पुढील काळामध्ये देण्याचं काम करू. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, आरक्षणाच्या लढाईसाठी केवळ उपोषण करून भागणार नाही, तर छत्रपतींनी जी तलवार काढली होती ती तलवार काढण्याची वेळ आता आली असं आत्ताच नानासाहेब जावळेंनी म्हटलं. त्यासोबतच केवळ एका पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर आरोप करणं हे योग्य नाही, सर्वपक्षीय नेत्यांची या सगळ्या संदर्भात भूमिका काय हे त्या सर्वपक्षीय नेत्यांनी लिखित स्वरूपात मांडावं असंही त्यांनी आपल्यासोबत बोलताना म्हटलंय. त्यामुळे या वैचारिक लढाईला आता यश येतंय का आणि या लढाईच्या माध्यमातून मराठवाडा असेल किंवा इतर भाग असतील जिथे दुही माजली सामाजिक वातावरण बिघडलंय ते पुन्हा प्रस्थापित होतंय का, मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष निर्माण झालाय तो शांत करण्यामध्ये या अभियानाला यश येतंय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांतसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.